युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर रासायनिक खतांच्या रॉ मटेरियलचा तुटवडा भासू शकतो. परिणामी रॉ मटेरियलच्या किमतीत वाढ होऊ शकते. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी खतांची साठवणूक करून ठेवण्याच्या सूचना कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिल्या आहेत. विषय असा होता, साधारणपणे जून जुलै महिन्यामध्ये 65 मिलीमीटर पेक्षा आपल्या नाशिक जिल्ह्यातही अनेक तालुक्यांमध्ये पाऊस झाला. त्या पावसाची नोंद महावेद ही जी काही शासकीय यंत्रणा आहे पर्जन्यमान मोजण्याची, त्या यंत्रणेच्या माध्यमातून दर 10 मिनिटांना जिल्हाधिकारी कार्यालयाला ती जोडलेली आहे. तिथं त्याचं रिपोर्टिंग होत असतं आणि त्या रिपोर्टिंगप्रमाणे त्या त्या भागातलं झालेल्या किती पाऊस झाला आणि त्याच्यामुळे किती नुकसान झालं, नुकसानीचे अनुदान देण्याच्या संदर्भातले 2 निकष आहेत. 65 मिलीमीटरच्या पेक्षा जास्तीचा पाऊस किंवा सततचा पाऊस जरी झाला तरी त्यामुळे जे काही 33% जास्त नुकसान झालं तर त्या भागातल्या शेतकऱ्यांना नुकसानची मदत देणं NDRFच्या निकषांमध्ये आहे.